आणि आता बातमी आहे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या गुंतवणुकी संदर्भातली. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी 2 दिवसांमध्ये 4.5 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. अमेरिका, स्वित्झर्लंड, UK, कतार, दक्षिण कोरिया इथल्या नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी करार केलेले आहेत. जिंदाल, अदानी, गोदरेज, लक्ष्मी नारायण मित्तल या उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलेलं आहे. अदानी उद्योग समूह हा पुढील 10 वर्षांमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. दरम्यान उद्योगांसंदर्भात सर्वात जास्त सामंजस्य करार करण्यात यशस्वी झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. सोबत देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधून नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते. गेल्या वर्षी देखील 1,37,000 कोटींचे MOU झाले होते. त्याच्यापैकी 80% कन्वर्जन झालं, त्याचं एक्झिक्युशन होत आहे. त्यामुळे हा देखील सक्सेस रेट पाहून देखील उद्योजक आपल्याकडे वळत आहेत. आणि म्हणूनच यावर्षी जवळपास 3.5 लाख आणि 1 लाख आणखी जे पुढे गुंतवणूक होणार आहे अशा प्रकारचे 4.5 लाख कोटीचं गुंतवणूक या ठिकाणी जी 3.5 लाखाची झालेली आहे आणि 1 लाखाची आणखी होते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.